मुंबई अहमदाबाद हाईवे पर गड्ढों को लेकर आज पालघर जिले के सांसद राजेंद्र गावित के नेतृत्व में खानीवाड़ी के पास टोल बंद आंदोलन किया गया, जिसमें कई राजनीतिक दलों के पदाधिकारी मौजूद थे। सुबह 10:30 बजे राजेंद्र गावित के नेतृत्व में सैकड़ों लोग मुंबई अहमदाबाद हाईवे के खानीवाड़ी टोल नाका पर जमा हुए, जिसके बाद गावित ने टोल वसूल रहे NHI के कर्मचारियों को टोल लेने से मना किया। गावित ने बताया कि मुंबई अहमदाबाद हाईवे के तलासरी से लेकर वर्सोवा ब्रिज तक गड्ढों की वजह से हर रोज हादसे हो रहे हैं। गड्ढों की वजह से 4 महीने में 50 से अधिक लोगों की जान जा चुकी है। गावित ने कहा कि जब तक गड्ढों को सही नहीं किया जाएगा तब तक टोल मुफ्त किया जाए। इस दौरान वहां NHI के अधिकारी भी मौजूद थे। आंदोलन के बाद सभी वाहनों को बिना टोल लिए छोड़ा जा रहा था। इस अवसर पर विजय पाटिल, कुंदन संखे, सुदेश चौधरी, नीलेश तेंदुलकर, कैलाश पाटिल आदि मौजूद थे। आइए जानते हैं सांसद गावित ने क्या कुछ कहा। मुंबई अहमदाबाद हाईवे वरती गेल्या 7 महिन्यापासून या ठिकाणी पावसाच्या अगोदर आणि पावसानंतर सुद्धा या ठिकाणी जो जो 4-4, 5-5 तास या ठिकाणी वाहतुकीच्या खेळखोळंबामुळे या ठिकाणी लोकांना अत्यंत त्या ठिकाणी त्रास होत होता। सुरतवरनं विरारला पोचायला 3-3.5 तास लागतात, परंतु वसई विरारवरनं घोडबंदरला पोचायला जवळजवळ 4-5 तास लागतात। म्हणून या ठिकाणी गरोदर माता असेल, त्याचप्रमाणे एखादा हार्ट पेशंट असेल, एखादा सिरियस पेशंट असेल, तर दुर्दैवाने 4-5 तास त्या ठिकाणी त्याला उपचाराविना थांबावं लागत असेल, तर त्याचा मृत्यू हा अटळ आहे। आणि अशा पद्धतीने या हायवेवरती विरारपासून तर घोडबंदरपर्यंत या 6 महिन्यामध्ये 55 लोक त्या ठिकाणी मेलीत असतात। आणि खरं म्हणजे हा हायवे लोकांच्या सुरक्षितेसाठी आहे की लोकांच्या मृत्यूच्या सापळ्यासाठी, हा खरा मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून या संदर्भामध्ये दोन्ही महानगरपालिकेचे आयुक्त आणि मीरा भाईंदरचे CP आणि पालघरचे SP त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी आणि नॅशनल हायवेचे वरिष्ठ अधिकारी यांबरोबर वेळोवा बैठका घेतल्या। दुर्दैवाने त्या ठिकाणी 7-7 बैठका झाल्या, वेगवेगळ्या ठिकाणी अनेक बैठका झाल्या, जवळजवळ 13-14 बैठका होऊन त्याच्यातून फारसं निष्पन्न निघालं नाही। आणि म्हणून नाईलाजास्तव या ठिकाणी हे आंदोलन करावं लागलं। सर, या पुढची मागणी काय असेल आपल्याला, कारण अनेक अपघात होत आहेत, खड्डे पूजेपर्यंत हे आंदोलन असेल का आज काही प्राथमिक चर्चा करून बंद करणार आहे? या ठिकाणी त्यांनी दूरत त्यांनी तात्पुरते खड्डे पूजेला सुरुवात केलेली आहे, परंतु खड्डे पूजून हा काय प्रश्न सुटणारा नाही। आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने पूर्णपणे हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे असं, आणि त्या संदर्भामध्ये नॅशनल हायवे अधिकाऱ्यांबरोबर या ठिकाणी आम्ही या आंदोलनाच्या दरम्यान त्या ठिकाणी बैठक घेऊन त्याच्यातून सकारात्मक या ठिकाणी जर मार्ग निघत असेल तर निश्चितच आम्ही त्या बाबतीमध्ये विचार करू। परंतु जर त्यांनी सकारात्मक अशा पद्धतीने प्रतिसाद दिला नाही तर हे आंदोलन या ठिकाणी आम्ही कंटिन्यू करण्याचा त्या ठिकाणी आमचा प्रयत्न। सर, यानंतर जर खड्ड्यांमुळे अपघात झाले तर ठेकेदारांवरती गुन्हे दाखल करणार? बरं का, या संदर्भामध्ये 2 ठेकेदारांवरती या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन पण केलेलं आहे त्याच्यावर। त्या संदर्भामध्ये त्यांना केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेबांनी मलाही त्या ठिकाणी आश्वासित केलं होतं की ज्या रस्त्याच्या बाबतीमध्ये निकृष्टतेच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज केला जाणार नाही। आणि म्हणून आणि जे त्याला त्या ठिकाणी जबाबदार असतील जे ठेकेदार त्यांच्यावरती FIR दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकू अशा प्रकारचं या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांनी त्या ठिकाणी आश्वासित केलं होतं। आणि NHIच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती प्रोसेस त्या ठिकाणी चालू केलेली आहे।